नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येकाच्या बागेमधल्या झाडांनी फुलं द्यायलासुद्धा हळूहळू सुरुवात केलेली आहे सुंदर सुंदर फुलांबरोबरच आपल्या झाडांना आता हळूहळू किडीचासुद्धा प्रादुर्भाव होत असतो कारण आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त झालेलं असतं उन्हाळ्यामुळं आणि आपण जी काही खतं वगैरे देतो सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कीड तयार व्हायला सुरुवात होते मातीत म्हणा किंवा झाडावरती म्हणा फुलांवरती आकृष्ट सुद्धा काही किडे आपल्या झाडांवरती अटॅक करतात कारण त्यांना आता जास्त प्रमाणामध्ये खाऊ मिळतो खायला छान छान टवटवीत पानं असतात शिवाय खत दिल्यामुळं मातीसुद्धा ओलसर असते आणि किडीचा प्रादुर्भाव हळूहळू व्हायला लागतो आत्ता रिसेंटली मी डेटॉलचा फवारा कसा मारायचा झाडावरती हे दाखवलेलं आहे पण डेटॉल आपल्याला वारंवार वापरायचं नाही दर आठवड्याला आपल्याला अशी कीड होऊ नये म्हणून ऑर्गॅनिक स्प्रे करावे लागतात आपल्या झाडांवरती आणि ऑर्गॅनिक स्प्रेचे खूप सारे व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहेत त्यांपैकीच काही जे स्प्रे आपण घरगुती कीटकनाशकांचे करू शकतो याविषयी हा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरगुती कीटकनाशकांमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा वापरू शकतो घरातली हळद जी आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरत असतो आणि याच हळदीचा उपयोग आपण आपल्या आप बागकामामध्ये करू शकतो थोड्या प्रमाणामध्ये हळदीचा वापर करायचा असतो आणि पाण्यात भिजवून आपण करू शकतो स्प्रे मारू शकतो किंवा मुंग्या वगैरे जर होत असतील तर आपण हळद थोडीशी झाडाभोवती किंवा मातीभोवती भुरभुरली तरी मुंग्या वगैरे दूर राहतात तर हळद ही कीटकनाशक म्हणून वापर करणारी पहिली वस्तू आहे हळदीनंतर आपण वापरू शकतो हिंग हिंगाचा सुद्धा आपल्या बागकामामध्ये खूप उपयोग होत असतो हिंगाला जो स्ट्राँग ते स्मेल असतो त्याच्या त्या स्ट्रॉंग स्मेलमुळे जी थ्रीप सारखे सुद्धा, पळून जातात झाडाचे थ्रीपसारखे रोगसुद्धा होत नाहीत आणि जी काही छोटे मोठे कीटक असतात ते सुद्धा याच्या वासामुळं झाडाच्या जवळ येत नाही तर हिंगाचा स्प्रे आपण कसा करू शकतो याच्यासाठी एक व्हिडिओ आहे माझा चव्वेचाळीस नंबरचा तो तुम्ही पाहू शकता हिंगाचा वापर आपण आपल्या बागकामामध्ये कीटकनाशक म्हणून करू शकतो त्यानंतर सगळ्यात सोपं आणि माझं फेवरेट म्हणजे नीम ऑइल तेल हे आपल्याला कुठल्याही औषधाच्या दुकानामध्ये मिळतं किंवा खतं जिथं मिळतात त्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं आणि याच्याबरोबर वर थोडंसं कुठलंही माइल्ड सोप किंवा मा लिक्विड सोप आपण वापरू शकतो शॅम्पू वापरला तरी चालतो आणि आ... हे कसं तयार करतात याचा वापर कसा करतात याचा सेहेचाळीस नंबरचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून तसं बनवून करू शकता जर तुमच्याकडे नीम ऑइल नसेल तर तुम्ही फक्त शॅम्पू किंवा फक्त जो माइल्ड सोप वापरणार हँडवॉशसाठी त्याचा सुद्धा वापर आपल्या झाडांना करू शकता त्याने सुद्धा चांगले रिझल्ट मिळतात त्यानंतर आपण कीटकनाशक म्हणून वापरू शकतो राख राख ही औश, त्याचा स्प्रे नाही करायचा आहे राखेचा राख ही राखे भुरभुरायची झाडावर जर काळा मावा पांढरा मावा झाला असेल तर राख भुरभुरली तर तो नष्ट होतो त्यानंतर मातीमध्ये सुद्धा आपण याला देऊ शकतो मातीच्या सरफेसवरती दिला तरी फायदा होतो मातीमध्ये चांगली माती खुरपून त्याच्यामध्ये टाकलं तरी राखेचा फायदा होतो हे खतसुद्धा आहे आणि याचा कीटकनाशक म्हणून सुद्धा वापर करू शकतो तुळशीच्या वगैरे झाडाला कडुलिंबाच्या झाडाला राखेचा खूप फायदा होतो कारण ती फुलं देणारी झाडं नाही आहेत आपण त्यांची फुलं जास्त वापरत आणत नाही कडीपत्त्याची किंवा तुळशीची तर त्यांच्या पानांवरती वगैरे आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण वापरू शकतो ताक ताकामुळं माती ॲसिडिक तर होतेच पण त्याबरोबर मोठ्या प्रमाणात कॅल्शियमसुद्धा या असतं याचा अर्थ ताक हे खत म्हणूनसुद्धा आपण वापरतो जसं की आपण कडीपत्त्यामध्ये तुळशीमध्ये ताकाचा वापर करतो पण त्याचबरोबर ताकामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये पाणी घातलं आणि त्या पाण्याचा आपल्या झाडांवर फवारा केला तर ते एक पेस्टिसाईड म्हणूनसुद्धा काम करतं माव्यासारखे जे एफेक्ट्स लागतात आपल्या झाडाला त्यांच्यासाठी ताकाचा वापर नक्की करावा त्याच्यानंतर आहे हे दूध दूध आपण आपल्या झाडांना खत म्हणून सुद्धा देऊ शकतो शिवाय पेस्टिसाईड म्हणून सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो खत म्हणून देताना एक लिटर पाण्यामध्ये एक छोटी वाटी भरून दूध ओतायचं आणि ते पाणी आपल्या झाडांना द्यायचं आणि जर स्प्रे करणार असताल तर एक लिटर पाण्यामध्ये कच्चं दूध अगदी एक चमचाच मिसळायचं आणि त्या पाण्याचा आपल्या झाडांवर स्प्रे करायचं दुधामुळे खुशी सारखे आजार आपल्या झाडांना त्रास देत नाही आणि याच्यामुळं पानांवर शाईन येते पानं हेल्दी बनतात दुधानंतर आहे कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं तुम्ही ओली घेऊ शकता किंवा अशी सुकून जरी ठेवली तरी चालतात यांचा दोन्हीचा वापर सेमच आहे तुम्ही पाण्यात घालून ते पाणी आपल्या मातीवरती देऊ शकता झाडाच्या किंवा पानांवरती स्प्रे करू शकता ओली पानं कुटून त्याचा जो रस निघतो त्या रसाचा सुद्धा आपण पेस्टिसाईड म्हणून उपयोग करू शकतो तर तुम्हाला माहितीच आहे निंबोनी पेंट आपल्याला किती उपयोगी असते तशीच ही पानंसुद्धा उपयोगी असतात झाड रिपॉटिंग करताना वगैरे सुद्धा निम पेंट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या पानांचा उपयोग करू शकता म्हणून ती जेव्हा मिळतील तेव्हा जास्त प्रमाणामध्ये आणून सुकून ठेवायची त्याचा वापर आपल्या बागकामामध्ये करा त्यानंतर तर आपण वापरू शकतो कीटकनाशक म्हणून कांद्याची आणि लसणाची जी टर्फल असतात त्याचं पाणी यांचा सुद्धा खूप स्ट्रॉंग वास असतो आणि त्या वासामुळे जे काही किडे कीटक असतात ते आपल्या झाडाच्या आसपास येत नाहीत ज्यामुळं आपलं झाड त्यांच्यापासून सुरक्षित राहू शकतं याचा सुद्धा खत म्हणून वापर होतो आणि कीटकनाशक म्हणून सुद्धा वापर केला जातो आता आता मी इथं कांद्याची दाखवली त्याच्याबरोबर तुम्ही लसणाच्या टर्फलांचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर येतं मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण कुटून किंवा मिक्सरमध्ये वा बारीक पेस्ट बनवून गाळून चांगली त्याचा वापर आपण आपल्या झाडांवरती करू शकतो ज्याच्यामुळं सुद्धा झाडाला जे पांढरा मावा किंवा पिठा ढेकून वगैरे आपण म्हणतो किंवा काळा मावा असतो त्यांचा नायनाट व्हायला मदत होते तर याचासुद्धा वापर आपण कीटकनाशक म्हणून करू शकतो आता थोडंसं पैसे खर्च करण्याचं बोलूया हायड्रोजन पॅरॉक्साईड हायड्रोजन पॅरॉक्साईड तसं खूप स्वस्त असतं <सथाँगे> कम वगैरे झाली तर ती स्वच्छ करण्यासाठी त्यामुळे घरात असतंच हे तर याचा सुद्धा वापर आपण पेस्टिसाईड म्हणून करू शकतो आणि मुळांना जास्त ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेला प्रवृत्त करण्याचं महत्वाचं काम हायड्रोजन पॅरॉक्साईडचं असतं आपलं अगदी खराब झालेलं झाड सुद्धा हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या पाण्याच्या वापरामुळे पुन्हा पालवी फुटते त्याला आणि चांगली वाढ जोमाने होते त्याची ऑक्सिजनचं याच्यामध्ये जास्त प्रमाण असल्यामुळं झाडंही टवटवीत होतात फ्रेश होतात त्यामुळं याचा वापर आपण खत म्हणून सुद्धा करू शकतो आणि कीटकनाशक म्हणून सुद्धा करू शकतो आता ही जी मी दाखवली सगळी घरगुती कीटकनाशक आहेत आणि यांचा वापर आपण सहजरित्या करू शकतो याच्यासाठी सुद्धा काही खर्च करण्याची गरज नाहीये ही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात आणि काही कष्टाचं काम नाही आहे अगदी थोडक्यात थोडंसं वाटणं वगैरे धरलं किंवा भिजवून वगैरे ठेवायचं इतकंच ह्याला काम करावं लागतं तर त्यांचा वापर आपण आपल्या झाडांमध्ये करू शकतो आणि आपल्या झाडांना किडीपासून दूर ठेवू शकतो तर कसं वाटलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि माझी बाग्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते